आपले स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला शाळांसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबई महापालिकेनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा या बंद असतील तर पहिली ते नववी पर्यंतचे ऑनलाईन वर्ग असणार आहेत. 31 जानेवारीपर्यंत मुंबईमध्ये शिक्षण पुन्हा ऑनलाईन पद्धतीनं सुरू करण्यात येणार आहे. 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. राज्यभरामधल्या शाळांचं काय करायचं या संभ्रमामध्ये सध्या पालक दिसून येत आहेत. मुंबई महापालिकेनं शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. 31 जानेवारीपर्यंत मुंबईतल्या शाळा या ऑनलाईन पद्धतीनं सुरू असतील. मात्र राज्यभरातील शाळांचं काय या संभ्रमामध्ये विद्यार्थ्यांचे पालक दिसून येत आहेत. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी कुणाल भुईटे. कुणाल, पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यामध्ये ओमायक्रॉनचा आणि कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्य सरकारने आणि मुंबई महानगरपालिकेने हा सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे. पण या सगळ्या निर्णयामुळे पालकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण आतापर्यंत घरी कुठेतरी सुरळीत बसत होती. विद्यार्थी जे आहेत ते नियमितपणे शाळेत जात होते. पण आता मध्येच कुठेतरी ओमायक्रॉनच्या संकट असेल किंवा कोरोनाचे वाढते रुग्ण असतील त्यामुळे या पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण मुलांना जे ऑनलाईन शिक्षण दिलं जातं त्या ऑनलाईन शिक्षणामध्ये कुठेतरी त्यांना व्यवस्थितरित्या शिक्षण मिळत नाही असं पालकांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत ठाण्यातले काही पालक आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत. काका काय सांगाल, आता राज्य सरकारने नियम काढलेला आहे की ऑनलाईन शिक्षण पद्धती पुन्हा एकदा सुरू होणार आहे, काय सांगाल? ऑनलाईन करून मुलं नीट अभ्यास करत नाही. शाळेमध्ये गव्हर्नमेंटने जर एका भागावर दोन दोन ठेवले, आरोग्य व्यवस्था तिथे बरोबर ठेवली तर त्यांचं काही नुकसान होत नाही. घरी तिथे फिरतात मुलं तसे, त्यांना काही होत नाहीये. जर झालं तर ट्रीटमेंट लगेच मिळाली पाहिजे. एका वाकावर दोन दोन मुलं बसवायला पण शाळा चालू ठेवा, कारण मुलांचे नुकसान होतंय भरपूर ना असं घरी. ऑनलाईन काय, ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांना नेमका त्रास काय होतोय? त्रास असतात त्यांना, अभ्यासात फरक होतो, डोळे फरक होतात, सारखं मोबाईलवर सारखं बघत बसणार ना ते. आता तुमची सरकारकडे नेमकी मागणी काय आहे? कारण सरकारने आता सांगितलेलं आहे की शाळा ज्या आहेत पुन्हा ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत. सरकार आपल्या मर्जीनेच करते ना सगळं, लोकांच्या मर्जीने नाही करत आहे, आपल्या मर्जीनेच करतात. सरकारला आमची एवढी विनंती हात जोडून आहे की तुमच्या मर्जीनेच कारभार चाललेला आहे आणि लहान मुलांना आता होतोय जो त्रास झाला ऑनलाईनवर, मुलं अभ्यास करत नाही, पालकांचे डोके फिरलेत, त्यामुळे तो जो निर्णय आहे तो बाजूला घाला. दोन दोन बाबत होते नक्कीच नक्कीच. आपण या पालकांची प्रतिक्रिया ऐकून घेतलेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, त्याचप्रमाणे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना कुठेतरी अडचणींचा सामना करावा लागतो आणि यामुळेच पालकांच्या ज्या ह्या आक्रमक प्रतिक्रिया आहेत, सरकार कुठेतरी यांकडे लक्ष दिलं पाहिजे असं पालकांचं म्हणणं आहे. कुणाल, एकूणच ऑनलाईन शाळा पद्धतीला पालकांची नापसंती दिसते तर पालकांना आपण आणखी प्रतिक्रिया विचारूयात. कोरोनाचा संसर्ग वाढतोय, पालकांना कोरोनाची भीती वाटत नाहीये का? आता राज्यामध्ये राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केलेले आहेत किंवा राज्यामध्ये कोरोनाचे जे वाढतं प्रमाण आहे ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तर तुम्ही म्हणताय की ऑनलाईन शिक्षण पद्धती नको आहे, मुलांना शाळेत पाठवायला पाहिजे. पण आता कोरोनाचा संसर्ग जर पाहिला तर मुलांना घराबाहेर सोडण्यासाठी तुम्ही म्हणताय, तर यावरती काय प्रतिक्रिया? नाही, यावरती आमची प्रतिक्रिया तुम्ही म्हणताय पण तुम्ही घरोघरी मंत्री काय होतं तुम्हाला मेडीवाले दाखवता, तिथे झाले तुम्हीच दाखवताय. जाऊन फिरा, आम्हाला ऐका, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. तुम्ही झोपायला दाखवता, तुम्ही गाड्या तुमच्या जवळ गाड्यामुळे तुम्ही गाड्यांना फक्त किती होऊन तुम्हाला फक्त रिपोर्ट मिळतोय. नक्कीच या आक्रमक प्रतिक्रिया या पालकांकडून येत आहेत. धन्यवाद कुणाल, तुम्ही घेतलेल्या सविस्तर आढाव्यासाठी.